नमस्कार, रे डिजिटेक मध्ये मी वल्लभ बारले आपलं स्वागत करतोय. आजपासून म्हणजेच दिनांक 8 नोव्हेंबर 2019 पासून TET 2020 फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. ते फॉर्म कशा पद्धतीने भरायचे या संदर्भामध्ये आज आपण सविस्तर जाणून घेऊया. तर सुरुवातीला तुम्हाला पहिल्यांदा कोणत्याही ब्राउझरवर गेलं तुम्हाला त्या ठिकाणी महा TET असं सर्च तुम्हाला करावं लागेल. हे महा TET सर्च केल्यानंतर या महा TET पोर्टलची वेबसाईट या ठिकाणी तुम्हाला दिसून येते. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण मुख्य अशा पोर्टलवरती या ठिकाणी आलेलो असतो. आता या ठिकाणी तुम्हाला ज्या काही त्याचे जाहीर प्रकटन वगैरे होतं काल या संदर्भामध्ये आपण व्हिडिओमध्ये माहिती घेतलीच होती, तर यामध्ये आता हे जे काही नवीन विद्यार्थ्याची नोंदणी करायची आपल्याला रजिस्ट्रेशन सुरुवातीला करणं आवश्यक आहे, तर या ठिकाणी नवीन नोंदणी याच्यावरती क्लिक करणार. त्यानंतर एक नवीन टॅब तुमच्या समोर त्या ठिकाणी ओपन होतो. यामध्ये महाराष्ट्र शिक्षण पात्रता परीक्षा 2019 परीक्षेसाठी तुम्हाला जर ऑनलाईन फॉर्म भरायचे असतील तर यासाठी तुम्ही कशा पद्धतीने तुम्हाला आपल्याला हे टप्पे आपल्याला पार करायचे आहेत या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी सविस्तर माहिती दिलेली आहे. आता ही जी काही ऑनलाईन माहिती आहे ही आपल्याला सदर याच वेबसाईटवरून आपल्याला भरायची आहे. आणि शेवटी या पेजच्या शेवटी जो आपल्याला टॅब येणार आहे एक, मी वरील सर्व सूचनांचे वाचन केले आहे आणि शिक्षक पात्रता परीक्षा 2019 साठी अर्ज भरू इच्छितो या पर्यायासमोर असणारा जो काही चेकबॉक्स आहे याच्यावर सिलेक्ट केल्यानंतरच आपल्याला नवीन नोंदणी फॉर्म ओपन होणार आहे. या नवीन फॉर्म मध्ये भरत असताना माहिती भरत असताना आपल्याला प्रथम नाव आडनाव या संदर्भामध्ये आपण जी काही संपूर्ण माहिती आहे ही संपूर्ण माहिती आपण वाचून झालेली आहे आपली. याशिवाय आपल्याला या ठिकाणचे जे काही फोटो आहे हे 3.5 सेंटीमीटर ते 4.5 सेंटीमीटर 100 KB रंगीत फोटो कलर फोटो या ठिकाणी स्कॅन करून घेणे घ्यायचं आहे आपल्याला. साधारणतः याची जी काही साईज आहे फोटोची ती 5 KB ते 100 KB पर्यंत असावी. तर या सर्व काही आपल्याला मूलभूत गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी बघा असा हा चेकबॉक्स येतोय. या ठिकाणी मी वरील सर्व सूचनांचं वाचन आपण सर्वचे इंट्रेक्शन काय केलेले वाचलेले आहेत आणि आपण फॉर्म भरायचा आहे. तर या ठिकाणी नवीन नोंदणी या ठिकाणी हा फॉर्म आपण याच्यावरती भरायचा आहे. आता याच्यावर सर्वात प्रथम आपल्याला जे काही आपल्याला काय प्रथम नाव या ठिकाणी आपल्याला प्रथम नाव आपलं लिहायचं, त्यानंतर आपल्या वडिलांचं नाव, नंतर तिसऱ्यामध्ये आपलं आडनाव, जी काय आपली जन्मतारीख असेल ती जन्मतारीख आपण या ठिकाणी एंटर करू. आणि सर्वसाधारणपणे जे काही तुमचं नाव आहे जन्मतारीख आहे ही जे तुमचे जे काही 10वीचं जे काही मार्कशीट आहे त्या मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट व जे तुमची तारीख आहे जन्मतारीख आहे किंवा जे नावाचं स्पेलिंग आहे त्या पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला हे भरणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी मोबाईल नंबर आपला जो काही तुमचा मोबाईल नंबर यूज करता तो मोबाईल नंबर टाकावा. जो तुमचा ईमेल आय डी क्रिएट केलेला आहे किंवा पूर्वीपासूनच जो तुमचा ईमेल आय डी असेल तर चांगलीच गोष्ट आहे, अन्यथा तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी ईमेल आय डी ची आवश्यकता आहेच. आणि हे सर्व कॅपिटल मध्ये येतात. आपल्याला वाटतं ईमेल आय डी आपण स्मॉल मध्ये इथे एंटर करता येत नाही, तर त्याचा काही विषय नाही. या ठिकाणी सर्व गोष्टी कॅपिटल मध्ये येतात. त्यानंतर सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करूया. ह्यामध्ये सबमिट याच्यावरती केल्यानंतर आपल्याला यू हॅव सक्सेसफुल रजिस्ट्रेशन म्हणून तुम्हाला अशा पद्धतीचं एक पॉपअप मेसेज येतोय. आपल्या याच्या संदर्भामधील असणारी जी काय माहिती आहे रजिस्ट्रेशन नंबर आहे आय डी आहे हा आय डी नंबर आपल्याला या ठिकाणी मोबाईलवरती मेसेज किंवा ईमेल वरती तुम्हाला या ठिकाणी मेल तुम्हाला आलेला दिसून येतो. इथं पासवर्ड मध्ये येतो मी आणि हा पासवर्ड एंटर करायचा आहे. तर अशा पद्धतीनं हा आपण पासवर्ड आणि जो काय आपल्याला मिळालेला TET आपला रजिस्ट्रेशन नंबर आहे तो आपण या ठिकाणी एंटर केलेला आहे. त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करतो.
सबमिट या बटणावरती क्लिक केल्यानंतर आपला जो काही डाटा आहे हा डाटा या ठिकाणी रिट्राइव झालेला तुम्हाला दिसून येतो. आता म्हणजेच या ठिकाणी आपल्याला हे जे काही फॉर्म भरत असताना हा फॉर्म भरत असताना अतिशय काळजीपूर्वक आपल्याला फॉर्म भरता भरावा लागतो. यामध्ये एडिट हा ऑप्शन नाही. तुम्ही ज्यावेळेस पेमेंट करता त्यानंतर तुम्हाला एडिट हा ऑप्शन तुम्हाला नाही. तुम्हाला या फॉर्म फिलअप झाल्यानंतर तुम्हाला प्रिव्ह्यू तुम्हाला दिलेला असतो, त्यावेळेस कन्फर्मेशन तुम्हाला करता येते. तर चला तर सुरुवात करूया. आता फॉर्म ऑनलाईन आपल्यासमोर ओपन झालेला आहे. हे आपल्याला एकूण 5 टप्प्यामध्ये याचं काम करायचं आहे. आपल्याला प्रिव्ह्यू हा कॅन्डिडेट ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा आहे, एडिट करायचा आहे, पेमेंट करायचं आहे आणि जे काही ट्रान्झॅक्शन रिसिप्ट आहे ते ऑनलाईन झाल्यानंतर ते आपल्याला रिसिप्ट मिळतील. आपल्या आईचं नाव या ठिकाणी एंटर करायचं. नावात बदल आहे का, नॉट चेंज, जर असेल तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. या ठिकाणी आपलं जेंडर, आपली बर्थ डेट बरोबर आहे का ते पहा. आता या ठिकाणी SSC सर्टिफिकेशन सर्टिफिकेट नंबर विचारलेला आहे आपल्याला. तर हा जो काही सर्टिफिकेट नंबर आहे हा सर्टिफिकेट नंबर आपल्या 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर जो तुमचा गुणानुक्रमांक असतो म्हणजे प्रमाणपत्र क्रमांक असतो हा या ठिकाणी एंट्री करायचा. मी एक्झाम्पल म्हणून या पद्धतीने करतो. 2004 10वी कधी दिली, सीट नंबर केव्हा, म्हणजे जो काय तुमचा सीट नंबर असेल 10वीचा तो. तर या ठिकाणी तुमच्याकडे आधार कार्ड आहे का नाही हे या संदर्भात तुम्हाला माहिती विचारलेले. जर असेल तर आधार या ठिकाणी आपल्याला एंटर करायचं आहे. नंतर जर तुमचा एनरोल नंबर असेल तर याची काय आवश्यकता नाही. तर नंतर नॅशनॅलिटी सिम्पली इथं इंडियन आणि डोमिसाईल आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहोत का, येस. अच्छा, ह्या बेसिक ह्या 10वीच्या सर्टिफिकेशनवर तुमचं व्हेरीफाय केलं जाणार. तुमची बर्थ डेट याशिवाय तुमचं जे काही नाव आहे याच्यावरून व्हेरीफाय कर, त्यासाठी ती माहिती तुम्हाला विचारलेली. या ठिकाणी तुमचा जो काय गल्ली क्रमांक आहे, घर क्रमांक आहे, गल्लीचं नाव आहे, गाव आहे, यामध्ये तुम्हाला ही सर्व माहिती जे काय तुमचं पोस्ट आहे ते पोस्ट पण या ठिकाणी एंटर करायचं. राज्य महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट जो तुमचा आहे तो सोलापूर, तुमचा तहसील तुम्ही या ठिकाणी एंटर करू शकता. हे सर्व तुम्हाला या ड्रॉप डाऊन मेनूमध्ये तुम्हाला सर्व जिल्हे हे तालुके तुम्हाला दिसून येतील. त्यानंतर आपला तुमचा जो काही पिनकोड आहे तो पिनकोड या ठिकाणी एंटर करणार. नंतर शेवटी जो काही तुमच्याकडे टॅब आहे तो कॅन्डिडेट कास्ट कॅटेगरी अँड अदर डिटेल्स, या ठिकाणी तुमचं जे काही रिझर्वेशन आहे जनरल आहे SC ST आपल्या पद्धतीने या ठिकाणी हे रिझर्वेशन आपण सिलेक्ट करू शकतो. आता या ठिकाणी जर तुम्ही दिव्यांग असाल नसाल तर या ठिकाणी जे तुम्हाला लागू होते ते या ठिकाणी आपण सिलेक्ट करूया. नंतर या ठिकाणी पेपरचा जो काही स्तर आहे, आपण कोणकोणते लेवल एक्झामिनेशन कोणते निवडणार आहे, इथं पहिली ते 5वीसाठी देणार आहेत का 6वी ते 8वी का दोन्हीसाठी तुम्हाला पे करायचं आहे किंवा अप्लाय करायचं आहे. यामध्ये आपल्याला जर तुम्ही जे काही परीक्षा तुम्ही DEd BEd असाल जे काही असणार त्यानुसार आपल्याला तुम्हाला कोणती परीक्षा या ठिकाणी त्या बसायचं आहे त्या संदर्भामध्ये तुम्हाला या ठिकाणी ही अप्पर आणि लोअर म्हणजे अप्पर प्रायमरी लेवल एक्झामिनेशन म्हणजे ही 6वी ते 8वी आणि 1वी ते 5वीसाठी दोन्हीसाठी आपल्याला पात्र जर बसायचं असेल तर या ठिकाणी आपण बसू शकतो. म्हणजे ह्याची जी काय कॅन्डिडेट सॅटिस्फाय इलिजिबिलिटी बिफोर द शॅल बी द पर्सनॅलिटी इन द केस ऑफ ही इज नॉट एबल अप्लाय फॉर द गिवन इन्फो. म्हणजे जर तुम्ही आता दोन्ही जरी सिलेक्ट केलं, तुमची जी काय माहिती आहे या माहिती तुम्ही ज्यावेळेस खाली फिलअप करणार आहात त्यावरून तुम्हाला या ठिकाणी तुम्ही दोन्ही बसण्यास पात्र आहात का नाही या संदर्भामध्ये तुम्हाला सजेस्ट केलं जाईल. आणि याची एकूण अमाऊंट होईल 800 रुपये. आणि जर तुम्ही एकाच कोणत्या तरी 5 ते 6ला अपियर झाला तर ते 500 रुपये, त्याच पद्धतीने 7 ते 8ला पण 500 रुपये या ठिकाणी पे करावं लागतील. आणि दोन्हीला जर तुम्ही बसला तर या ठिकाणी तुम्हाला 800 रुपये पे करावं लागतील. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हा जे काही बेसिक्स आपल्याला भरायचे आहेत त्या बेसिक आपल्या भरा झाल्यानंतर या ठिकाणी
कोणत्या मीडियमसाठी या ठिकाणी जे तुमचं शिकवण्याचं जे तुमचं शिकवण्याचं माध्यम आहे ते माध्यम तुम्हाला या ठिकाणी मराठी माध्यम असेल तर उर्दू असेल जे काय तुम्हाला माध्यम टीचिंगचं माध्यम आवश्यक आहे कोणत्या माध्यमाकरता तुम्हाला परीक्षा द्यायची आहे म्हणजे परीक्षेचं माध्यम या ठिकाणी आपण जे काय आपले माध्यम आहे त्या माध्यमातून आपण हे सिलेक्ट करायचं जर तुम्ही मराठी सिलेक्ट केलं तर पहिली लँग्वेज मराठी आणि सेकंड लँग्वेज तुमची इंग्लिश या ठिकाणी ऑटोमॅटिक तुम्हाला या ठिकाणी येऊन जाईल. तर या ठिकाणी आता तुम्हाला सेंटर कोणता तुम्हाला परीक्षेचा जो काय तुमचा जवळचा जिल्हा आहे किंवा ज्या जिल्ह्यात आहे ते जरी आपण सिलेक्ट केलं या ठिकाणी कारण यानंतर ज्या काही तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहेत त्या एज्युकेशन क्वालिफिकेशन या ठिकाणी आपल्याला फिलअप करणं आवश्यक आहे हे सर्वसाधारणपणे सर्वांना माहितीच असत. हे जे काय आपल्या बेसिक जे क्वालिफिकेशन आपण घेतलेले आहेत ह्या क्वालिफिकेशन या ठिकाणी एंटर आपल्याला करायचे आहेत. ग्रॅज्युएशन तुमचं ज्या ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते तुम्ही या ठिकाणी निवडा कोणत्या विद्यापीठातून झालेलं आहे ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. ज्या काही अशा गोष्टी आहेत या सर्व तुम्हाला जेवढ्या तुमच्या क्वालिफिकेशन आहेत ते तुम्हाला या ठिकाणी फिलअप करणं आवश्यक आहे. किती पैकी वगैरे काय या सर्व गोष्टी बाबी जे आता काय परत तुमचं या ठिकाणी फक्त तुमच्या क्वालिफिकेशन फिलअप करायचे त्या डिग्री करायचे त्या तुम्ही या ठिकाणी डी एड किंवा बी एडचे मार्क तुम्ही या टॅबमध्ये तुम्हाला एंटर करायचे ही तुमची एज्युकेशनल क्वालिफिकेशन झाल्या. यानंतर तुमचा जो काही तुमचा डी एड असेल डिप्लोमा म्हणजे तुमची काही जी काही टी ए टी डिप्लोमा इन टी एड म्हणजे डी टी एड म्हणता तुम्ही ते डी टी एड असेल ग्रॅज्युएशन म्हणजे शिक्षणशास्त्राची पदवी असेल या ठिकाणी बी एड आणि या ठिकाणी डी एड जी आपल्याला या ठिकाणी तुमची जे काही माहिती आहे या ठिकाणी ही माहिती तुम्ही अशा पद्धतीने तुमचं त्याचं नाव घेऊन या ठिकाणी नाव टाईप करावं लागेल तुम्हाला. मी या ठिकाणी बी एडची भरतो जे काही मार्क असतील तर कितीपैकी किती होते ते मला नाही आठवत पण मी अंदाजे या ठिकाणी घेतो मार्क जे आणि जे काय आपलं तुमचं जर त्या ठिकाणी पर्सेंटेज श्रेणी असेल तर ती श्रेणी कोणती आहे त्याचा नंबर काय आहे ते या ठिकाणी आपल्याला एंटर करावं लागेल म्हणजे अशा पद्धतीने या काही बेसिक गोष्टी आहेत या ठिकाणी फिलअप करायच्या. त्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही प्रूफ आयडेंटिटी आहे हे आयडेंटिटी प्रूफ तुम्हाला या ठिकाणी ओळख म्हणून ओळखचा पुरावा म्हणून तुम्हाला या ठिकाणी वोटर आणि हेच प्रूफ ज्यावेळेस तुम्ही एक्झामला जाता त्यावेळेस ते तुम्हाला तुमच्या जवळ असणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी मी आता पॅन कार्ड किंवा पॅन कार्ड या ठिकाणी मी अपलोड करतो आणि या ठिकाणी असणारं जे काही त्याचा ओळख क्रमांक आहे तो ओळख क्रमांक मी अशा पद्धतीनं टाकून देतो म्हणजे त्याचा जो काही वरचा क्रमांक असतो तो आपल्याला या ठिकाणी. आता सध्याचा जो तुमचा जो काही फोटो आहे हा फोटो खूप दिवसापूर्वीचा नसावा फोटो व्यवस्थित क्लिअरली फोटो असावा म्हणजे आपल्याला या ठिकाणी परत त्याचं आयडेंटिफिकेशन होताना आपल्याला त्रास होणार नाही अशा पद्धतीचा तो फोटो व्यवस्थित दिसणारा असावा. तर ह्या फोटो आपल्याला 3.5 सेंटीमीटर एवढा याचा आपल्याला फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे. आता सपोज या ठिकाणी मी फॉर एक्झाम्पल म्हणून एक फोटो हा फोटो या ठिकाणी त्याला सिलेक्ट करतो आणि ओपन करतो त्यानंतर हा फोटो या ठिकाणी बरोबर ॲक्युरेट बसलेला आहे 3.5 सेंटीमीटर ते 4.5 सेंटीमीटर फोटोची साईज कशी कमी करायची ते त्या संदर्भामधला व्हिडिओ देखील
मी यापूर्वी अपलोड केलेलं आहे त्याची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देतो. त्यानंतर जे काही साईन आहे ही साईन आपण या ठिकाणी अपलोड करायचे, जे अशा पद्धतीनं कट टू कट बरोबर या ठिकाणी आपलं माहिती फोटोज साईन हे सर्व गोष्टी या ठिकाणी मी काळजीपूर्वक ही माहिती अतिशय योग्य आहे बरोबर आहे आवश्यक असलेले सर्व व्यवसाय संपादन केलेले आहेत आणि मी प्रविष्ट होण्यासाठी आपण हा आवेदन फॉर्म भरत आहे. यानंतरची ही एक सूचना परत तुम्हाला विचार प्रतिज्ञापत्र येते या ठिकाणी ह्या स्क्वेअरमध्ये चेकबॉक्समध्ये आपण क्लिक करू आणि सेव्ह अँड प्रिव्ह्यू या बटणावरती क्लिक करू. हा फॉर्म भरून झाल्यानंतर परत एकदा तुम्हाला हा परत एकदा फॉर्म तुम्हाला तपासून बघता येईल, आपण भरलेली माहिती योग्य आहे का, सर्व डाटा बरोबर आहे का, या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी परत एकदा बघता येतील. तर यामध्ये असणाऱ्या माहिती संदर्भामध्ये आपल्याला काही चूक असेल तर आपल्याला इथे त्वरित आपल्याला ती करेक्शन करता येऊ शकते. आणि यामध्ये आता जर तुम्हाला तुमचा काही बदल असेल, काही नाव वगैरे स्पेलिंग चुकलेलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला इनॅक्टिव्ह टॅब दाखवतात, परंतु तुम्ही ज्याच्यावर त्याच्यावर ज्यावेळी तुम्ही टॅब करता त्यावेळेस तो टॅब या ठिकाणी तुम्हाला ओपन झालेला तुम्हाला दिसून येतो. तर यामध्ये हा फॉर्म तुमचा जसा तसा तुम्हाला पुन्हा आलेला दिसून येतो. ही शेवटची संधी, तुम्हाला जो काही तुमच्या फॉर्ममध्ये एडिट करायचा आहे, जो काही चेंजेस करायचा आहे त्या संदर्भातील ही शेवटची संधी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली. त्यानंतर मेक पेमेंट. आता मेक पेमेंट करत असताना आपल्याला हे ऑनलाईन पद्धतीनं पेमेंट करणं आवश्यक आहे. या ठिकाणी मेक पेमेंट यावर तुम्ही क्लिक करू शकता. तुमची फी कन्फर्म या ठिकाणी करू शकतो. जर फी तुम्हाला चुकीची दाखवत असेल तर तुम्ही या ठिकाणी कास्ट कॅटेगरीमध्ये तुम्ही चुकला आहात ते परत बॅकला जाऊन तुम्ही त्या ठिकाणी करेक्शन करू शकता. त्यानंतर ही सर्व माहिती बरोबर भरलेली आहे का, येस. आता याच्यावर तुम्ही जेव्हा येस करता त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं तुम्हाला एडिट ऍप्लिकेशन करता येणार नाही, म्हणून पेमेंट होण्यापूर्वी तुम्हाला याच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. त्यानंतर येस या बटणावरती क्लिक करा. हा आपल्याला बिल डेस्कवरच्या याच्यावरती हा आपल्याला घेऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे काही पेमेंट करायचं आहे, आता सर्वसामान्यपणे मला या ठिकाणी क्रेडिट कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल, इंटरनेट बँकिंग असेल, वॉलेट असतील याचा देखील या ठिकाणी तुम्ही वापर करू शकता आणि तुमचं पेमेंट करू शकता. जर तुम्ही अशा पद्धतीने फॉर्म भरला तर तुमचा तो फॉर्म व्यवस्थित प्रमाणे सबमिट होईल, कोणताही एरर तुम्हाला येणार नाहीये. जर तुम्हाला ही दिलेली माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय कर्मवीर.